नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा यांचे श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, धर्मशाळा व मॅरेज लॉन, गणपती मंदिराजवळ टिटवाळा पूर्व। श्री सिद्धिविनायक मंदिर मंगल कार्यालयामध्ये पहिल्या मजल्यावर सुमारे 4000 चौरस फुटांचा स्टेज सहित प्रशस्त हॉल, हॉल लगत वधूवरांसाठी स्वतंत्र खोल्या, ज्यामध्ये स्वच्छता गृह व ड्रेसिंग टेबल, ज्येष्ठ नागरिक व बाल संगोपनासाठी स्वतंत्र खोली, पहिला मजला व तळ मजला येथे स्वच्छता गृह, तळ मजल्यावर 3500 चौरस फुटाचा भोजन कक्ष, स्वयंपाकासाठी प्रशस्त स्वयंपाक घर, भोजनासाठी केटरिंग कॉन्ट्रॅक्टरची सेवा उपलब्ध, पार्किंगसाठी भरपूर जागा, साखरपुडा, डोहाळ जेवण, बारसे, वाढदिवस, दाम्पत्य भोजन, ब्राह्मण भोजन आणि सभा यासारख्या छोट्या कार्यक्रमांसाठी मिनी हॉल, तसेच सायंकाळच्या कार्यक्रमांसाठी स्टेज सहित मॅरेज लॉन उपलब्ध। बुकिंगसाठी त्वरा करा। कल्याणच्या भौतिक सुविधांसह अनेक योजनांवर काम करणार नरेंद्र पवार। शाही मकबरा चौकाच्या लोकार्पण सोहळ्यात नरेंद्र पवार यांचे प्रतिपादन। कल्याण पश्चिमच्या विकासाचा अजेंडा घेऊन गेली अनेक वर्ष भाजपा आणि मी स्वतःही काम करत आहोत। मी आमदार असताना शहरात अनेक विकास कामे केली। आज ज्या चौकाचे लोकार्पण करत आहे तेही माझ्याच आमदार निधीतून झालेले आहे। सर्वसामान्य कल्याणकरांसाठी आणि कल्याणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या शहराच्या विकासाची जबाबदारी आमची असल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले। कल्याण पश्चिम येथील शाही मकबरा चौकाचे सुशोभीकरण माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून करण्यात आले। त्या चौकाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते आज संपन्न झाले। शिवसेना माजी नगरसेवक सचिन बासरे व सुधीर बासरे हे यासाठी सतत प्रयत्नशील होते। एकतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारे शिल्प या चौकामध्ये बसविण्यात आले आहे। सामाजिक संदेश देणाऱ्या चौकाचे सुशोभीकरण केल्याचा आनंद असल्याचे मतही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दरम्यान बोलताना व्यक्त केले। यावेळी शिवसेना माजी नगरसेवक सचिन बासरे, सुधीर बासरे, कल्पेश जोशी, सदा कोकणे, डॉक्टर पंकज उपाध्याय, प्रताप टुमकर, ज्योतिताई भोईर, नीता देसले, संजू जैन, जमशेद खान, जकीर शेख, अहमद शेख, जमील शेख, प्रसन्न कापसे, श्याम मिरकुटे, संजय कारभारी इत्यादी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।